हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत चिकन फ्राय। त्यासाठी ते अर्धा किलो बोनलेस चिकन घेतलेलं आहे, दोन मोठे कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून, दोन टोमॅटो घेतलेले आहेत बारीक चिरून, एक चमचा दही आहे फेटलेलं, दोन मोठे चमचे आलं लसणाची पेस्ट आहे, फ्रेश कोथिंबीर आहे, 10-12 काजूची पेस्ट, एक चमचा तिखट, एक चमचा गरम मसाला, चवीपुरतं मीठ आणि तेल आहे इथे, आणि एक तेजपान, दोन काळी वेलची आणि शहाजिरे घेतलेले आहेत। इथे एक जाड बुडाचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये तेल घालून आपल्याला तेजपान आणि जिरे घालायचे आहे। ते 1 मिनिटभर परतून झालं की त्यात आपल्याला वेलची घालायची आहे। नंतर मी त्यात कांदा घालणार आहे। कांदा व्यवस्थित आपल्याला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे। कांदा व्यवस्थित परतलेला आहे, आता त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालून 1 मिनिटभर परतून घ्यायचंय। आलं लसूण परतून झालेलं आहे, त्याच्यात आता टोमॅटो घालून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, त्याला तेल सुटेपर्यंत। टोमॅटो परतून झालेला आहे, त्याला व्यवस्थित तेल सुटलेलं आहे। आता याच्यात आपल्याला चिकनची पीसेस घालायची। आणि हे मोठ्या आचेवर 5 मिनिटे किंवा अर्धवट शिजेपर्यंत परतून घ्यायचे आहे। मी त्याच्यात लगेच मीठ घालणार आहे सगळी पुरते। चिकन मी 5 मिनिटं मोठ्या आचेवरती व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आणि आता 5 मिनिटासाठी हे मंद आचेवर झाकण ठेवून शिजू द्यायचं आहे। याला पाणी घालायची आवश्यकता पडत नाही। आपलं चिकन शिजत आलेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला मिरची पावडर घालायची 1 चमचा, गरम मसाला आणि काजूची पेस्ट। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आणि याच्यात दही घालायचं। हे मिश्रण कोरडं होईपर्यंत किंवा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। बघू शकता याला व्यवस्थित तेल सुटलेलं आहे। याच्यात आपण आता फ्रेश कोथिंबीर घालून घेऊया। आणि चिकन तयार झालेलं आहे, आता आपण हे सर्विंग बाउलमध्ये काढून घेणार आहोत। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।